सोनगीर पोलीस ठाण्याचे हद्दीमध्ये विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या सुमारे 21 मोटरसायकलींच्या लिलावाची प्रक्रिया पार पडली. सोनगीर पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील आणि पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. एक्सप्रेस वन न्यूजसाठी धुळ्याहून अब्दुल रहमान मलिक यांची रिपोर्ट. काय माहिती आता तरी पण एखादा काय पण सांगू शकत नाही किती काय पोलीस स्टेशनच्या आवारात मागील काही दिवसापासून 21 वाहनं उडून होते. त्याची आम्ही माननीय पोलीस अधीक्षक धुळे यांच्या पूर्वपरवानगीने लिलाव प्रक्रिया पार पाडली. तर त्याची लिलाव प्रक्रिया आज दिनांक रोजी सोनगीर पोलीस स्टेशनला संपन्न होते. तर त्यात 21 वाहनांचा लिलाव होणार असून त्याप्रमाणे लिलाव घेणाऱ्या लोकांना अटी शर्ती वगैरे घालून दिल्या आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. सर अंदाजे किती गाडी झालं सर? अंदाजे मोटरसायकल किती गाडी किती असेल? 21 मोटरसायकलचा लिलाव प्रक्रिया सुरू होते.